चार दिवसाच्या नियमानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कारभार पुन्हा जैसे ते सुरू असून वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करत आहेत असं चित्र दिसून येत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात पूर्वी चारचाकीची ट्रायल देत असताना त्यांच्या बाजूला ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी बसत होते, तर नियमाप्रमाणे हे चुकीचं असल्याचं एमसीएने वारंवार वृत्त प्रसारित करून या गोष्टीचा पाठपुरावा केला होता. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि वाहनधारकांच्या बाजूला खासगी व्यक्ती किंवा त्यांना ट्रायल देताना बसण्यास मज्जाव केला व स्वतः आरटीओ निरीक्षक प्रत्येक वाहनधारकांच्या बाजूला बसून ट्रायल घेत होते. असे काही दिवस सुरळीत चालले, परंतु काही दिवसांपासून पुन्हा जैसे थेच परिस्थिती प्रादेशिक परिवहन कार्यालयात पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी चारचाकीची प्रात्यक्षिक घेतली जातात त्या ठिकाणी एकच व्यक्ती त्यांच्या बाजूला बसवून अनेक वाहनधारकांची ट्रायल घेत असल्याचं दिसून आलं. तो व्यक्ती प्रत्येक वाहनधारकांच्या प्रात्यक्षिकाच्या सुरुवातीला आरटीओ निरीक्षकाला हात दाखवायचा, त्यांना चक्कर मारून आणायचा आणि परत त्याच ठिकाणी आणून सोडायचा. हा सर्व प्रकार पाहून पर्यटन स्थळाची आठवण झाली. एखाद्या पर्यटन स्थळी घोडेवाला ज्याप्रमाणे पर्यटकांना फिरवून परत त्याच ठिकाणी आणून सोडतो व नंतर परत दुसऱ्या पर्यटकाला बसवून चक्कर मारायला लागतो, त्याचप्रमाणे काहीसं या ठिकाणी होत होतं. असं नाही की हा प्रकार एखाद्या कानाकोपऱ्यात होत असेल व कोणीही पाहणार नाही. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कक्षाच्या बाजूला असलेल्या मैदानावर सर्वांसमोरच नियमांचं उल्लंघन होताना दिसलं. याच विषयावर प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.